नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। आचकनहळ्ळी येथे सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन उद्घाटन। शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील करंगली गावचे पंचायत समितीचे उपसभापती पांडुरंग यशवंत पाटील यांचे कोरोनाशी झुंज देत असताना निधन झाले। त्यांच्या अचानक जाण्याने करंगली गावावर शोककळा पसरली आहे। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विद्यार्थी अभ्यासिका वर्गासाठी खासदार निधीतून 25 लाखाचा भरीव निधी। गेली 3 महिने बाहेर पडलेले कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ आता परतीच्या मार्गावर। इचलकरंजीमध्ये प्रशासनाचे नियम पाळत गणेश मंडळाने गणरायाला दिला शेवटचा निरोप। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। आचकनहळ्ळी येथे सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजनाचे उद्घाटन। आचकनहळ्ळी येथे आमदार फंडातून श्री बिसल सिद्धेश्वर मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजनाचे उद्घाटन करताना माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत, जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पराया काका बिराजदार, माजी पंचायत समिती सभापती बाबासाहेब तात्या कोडक, पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, सरपंच सतीश वनकट्टे, उपसरपंच पिंटू स्वामी, मधुकर शिंदे, देवस्थान कमिटीचे चेअरमन समाधान शिंदे, सुरेश शिंदे, गिरमल माळी, पांडुरंग शिंदे, किसन शिंदे, भाऊ शिंदे, गुरप्पा कोरे व ग्रामस्थ उपस्थित होते। अशी माहिती शेतकरी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील करंगली गावचे नेहमी हसतमुख व शांत स्वभावाचे शिराळा तालुका पंचायत समितीचे उपसभापती पांडुरंग यशवंत पाटील यांचे मंगळवारी सकाळी कोरोनाशी झुंज देत असताना निधन झाले। ते मिरज येथील शासकीय रुग्णालयात गेल्या 7 दिवसापासून उपचार घेत होते। मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले। त्यांच्या जाण्याने करंगली गावावर शोककळा पसरली आहे। त्यांना परिसरात पिवाय मामा या नावाने सर्वजण ओळखत होते। सदैव हसतमुख शांत स्वभाव असणारे मामा यांनी परिसरातील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये घर केले होते। पांडुरंग पाटील यांची जानेवारी 2020 मध्ये शिराळा तालुका पंचायत समितीचे उपसभापती म्हणून निवड झाली होती। तत्पूर्वी त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडणूक जिंकली होती। तसेच निनाईदेवी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते। त्याशिवाय निनाईदेवी सेवा सोसायटीचे चेअरमनपदही त्यांनी सांभाळले होते। परंतु त्यांच्या अचानक जाण्यामुळे करंगली गावावर शोककळा पसरली आहे। अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। देगलूर येथे श्री पेंट्सच्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आले असता देगलूर भाजपा शहर व ग्रामीणच्या वतीने त्यांचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी कोरोना आजारावर मात करून समाजातील लोकांच्या सेवेसाठी उपस्थित झाल्याबद्दल सत्कार व विविध कार्यक्रमांचे आयोजन राजशेखर मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते। त्यावेळी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, शैक्षणिक साहित्यांचे वाटप व कोरोना महामारीच्या काळात तालुक्यातील सर्व क्षेत्रातील कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम केलेल्या कर्मचारी वर्गांचे कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। माननीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या खासदार निधीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका वर्गासाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठास 25 लाखांचा रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अण्णाभाऊ साठे चौक देगलूर येथे माननीय संभाजीराव मंडगीकर, माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने राजू मंडगीकर व समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी सत्कार करून आभार मानले। अशी माहिती शेतकरी मराठीचे नांदेड जिल्हा देगलूर प्रतिनिधी चंद्रकांत गजलवार यांनी दिली। गेली 3 महिने बाहेर पडलेले कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ आता परतीच्या मार्गावर। दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना घेऊन त्या चरण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पूर्व भागापर्यंत नेत असतात। कारण जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात भरपूर प्रमाणात पाऊस असतो। शिवाय थंडीही भरपूर असते। त्यामुळे मेंढ्यांना चांगले आरोग्य राहण्यासाठी व त्यांना रानमाळावरती गवत चरण्यासाठी म्हणून हे सर्व मेंढपाळ पूर्व भागातील कमी पावसाच्या भागात या मेंढ्या घेऊन हे मेंढपाळ 3 ते 4 महिने भटकंती करत असतात। दिवसभर 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास करून मेंढ्यांना चरण्यासाठी फिरवावे लागते। त्यामुळे मेंढपाळांची पायपीटही ठरलेलीच असते। शिवाय संध्याकाळी ज्या ठिकाणी वस्ती केली जाते त्या ठिकाणी स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करावा लागतो असे हे खडतर जीवन मेंढपाळांचे पाहावयास मिळते। बेळंकेतील शिवगंगा स्टोन क्रशरवरील नवीन तयार करण्यात आलेल्या जमिनीत या मेंढपाळांचा मुक्काम होता। हे मेंढपाळ सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढापर्यंत जाऊन आले आहेत व ते आता परतीच्या प्रवासाने बेळंकी, मिरज, हातकणंगले मार्गे कोल्हापूरकडे जात आहेत। यावेळी आमच्या चॅनल प्रतिनिधी यांनी यांची भेट घेऊन त्यांच्या परतीच्या प्रवासाची माहिती घेतली। त्यावेळी या कळपातील एक मेंढपाळ बोलताना म्हणाला, नमस्कार, माझे नाव अनिल रणगे, राहणार नागाव तालुका कडवीर जिल्हा कोल्हापूर। नागाव गावातून आम्ही जूनच्या 8 तारखेपासून बाहेर पडलो। सप्टेंबरची तारीख आज 1 सप्टेंबर आज 1 सप्टेंबर म्हणजे गेले 3 महिने झाले आम्ही
म्हणजे घर सोडून आपलं घर सोडून आलो आहे आता सप्टेंबरची एक तारीख आणि रोजचा आमचा प्रवास 20 ते 25 किलोमीटर होतोय. तरी पण आम्हाला आणि संध्याकाळी येऊन जेवण तेन करून खायला लागते. परत सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करायचा आणि मग बकरी घेऊन जायचं. इथून पुढे तुम्ही आता तुमच्या गावाकडे पोहोचेपर्यंत अजून किती दिवसाचा कालावधी लागेल? अजून एक 20 ते 25 दिवस तर सहज लागतील आपल्या गावाला, म्हणजे तुमच्या गावात पोहोचायला. होय, तोपर्यंत तुम्ही असं सर्व मेंढरांना असं म्हणजे हिंडवत किंवा चरवतच तुम्ही घेऊन जाणार का? होय. बर, रोज तुमचा असा मुक्काम ठरलेला असतो का जिथे मिळेल तसं तुमचा? बर, म्हणजे समजा कोणी शेतकरी तुमचे मेंढर बसवले तर ठीक, नाही तर मिळेल त्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करणार? ठीक आहे, धन्यवाद आमच्या शेतकरी मराठी न्यूज चॅनलला माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली. इचलकरंजीमध्ये प्रशासनाचे नियम पाळत गणेश मंडळाने गणरायाला दिला शेवटचा निरोप. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विघ्नहर्ता गणरायाला निरोप देण्यासाठी अनेक मंडळांची लगबग दिसून येत होती. सकाळी इचलकरंजीच्या मानाच्या गणेश बाप्पांची महाआरती शहरातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. पण यंदा कोरोनाची सावट असल्याने उत्सवांची धामधूम नसली तरी धार्मिक विधी पार पाडत आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी शासनाचे नियम पाळत सार्वजनिक गणेश मंडळांना पंचगंगा नदीघाट परिसरात नो एंट्री असल्याने शहरातील शहापूर कण या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्या वतीने क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्ताबरोबरच आपत्ती व्यवस्थापनचे जवानही तैनात करण्यात आले होते. यावर्षी इचलकरंजी शहरातील सर्व गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन हे शापूर खणीमध्ये करण्यात येणार आहे. याकरिता शापूर खणीमध्ये 3 ठिकाणी विसर्जन पॉईंट आहे, तर त्या ठिकाणी पोलीस विभागाकडून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सर्व गणेश मंडळांना आवाहन आहे की त्यांनी गणेश विसर्जनाकरिता फक्त 5 कार्यकर्ते 5 पेक्षा जास्त कार्यकर्ते इकडे आणायचे नाहीत. शक्यतो तिथं जाग्यावरच आरती करून इथं विसर्जनला यायचं आहे आणि गर्दी होण्यापूर्वी लवकरात लवकर सर्व मंडळांनी आपल्या मूर्तींचं विसर्जन शापूर खणीमध्ये करावयाचं आहे. दरवर्षीप्रमाणे पंचगंगा नदीवरती कोणीही विसर्जन करता जाणार नाही, सर्व विसर्जन इथं शापूर खणीमध्ये करावयाचे आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अशी माहिती शेतकरी मराठीचे इचलकरंजी शहर प्रतिनिधी विजय तोडकर यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.